हंगरगे गावातील जागृत मरगाई देवी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोमवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला। भूमिपूजनानिमित्त गावात मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत गावातील सुहासिनींनी मोठ्या संख्येने कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलमेश्वर सोसायटीचे चेअरमन विष्णू सोनोलकर होते। भूमिपूजन माजी तालुका पंचायत सदस्य कृष्णा हुंद्रे व सौभाग्यवती विद्या हुंद्रे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले। गावातील मरगाई देवीचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्याला गावातील सर्व नागरिक उपस्थित होते। टाळ मृदंग व पारंपरिक वाद्याच्या गजरात गावात मिरवणूक काढून सर्व देवी देवतांची पूजा करण्यात आली। त्यानंतर भूमिपूजनाचा सोहळा झाला। स्वागताध्यक्ष म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ गोडसे, मोनापा मुदगेकर, यशवंत नाईक हे होते। प्रास्ताविक माजी जिल्हा पंचायत सदस्य दिलीप कांबळे यांनी केले। मल्लाप्पा पार्लेकर, मनोहर शाहपूरकर, यलाप्पा पाटील, सहदेव सावंत, संदीप चलवेटकर, परशुराम कुंडेकर, शिवाजी मुदगेकर, यलाप्पा सावगावकर, बाळू नाईक, लक्ष्मण नाईक, राजू कांबळे, गोपाळ कांबळे, काळू पाटील, महादेव सोनोलकर, चुडाप्पा कांबळे, कल्लाप्पा पिशानी आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। महालक्ष्मी फोटोपूजन मारुती आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले। गणेश फोटोपूजन यलाप्पा पाटील यांनी केले। तसेच पिराजी पाटील, परशुराम पाटील, यल्लाप्पा शापूरकर, परशुराम नाईक, भोमानी पार्लेकर, गंगाराम शापूरकर, रामचंद्र हलकर्णीकर, सन्नाप्पा कांबळे आदींच्या हस्ते विविध देवदेवतांच्या फोटोचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी महेश नाईक, बसवानी तलवार, सिद्राय नाईक, परशुराम नाईक, उमेश मुद्दी, परशुराम नाईक आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते। सूत्रसंचालन बाळू पाटील यांनी केले तर विशाल सावंत यांनी आभार मानले। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।